नमस्कार मित्रांनो, मराठी सिने प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकन, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. स्कोप आहे का रे तुझ्याकडे? अरे नाही ना यार, चल चल लवकर चल चल चल, मी सरकार जवळ येतोय. फायरिंग कुठून होते? अरे आणि वाचव ना यार, मला शेती यार. अरे लेक्चर संपलं काय? चल लवकर एक मॅच घेऊ तिघांनी आपण एक, चल घे लवकर. मला याच्यापेक्षा भारी गेम सापडलाय. का बोलतो? काय नाव आहे? चांगले डाउनलोड मारतो. तो गेम कुठेच ऑनलाईन नाही. मग माझ्या बॅग मध्ये काय बोलतो? लुडो की नव्या व्यापार? तो गेम इथे कुठेच मिळत नाही, मी बाहेरून मागवलाय. हे लवड्या लवकर दाखव ना काय. आता तो अहुजा गेम. आता तो डेंजर गेम आहे. काय झालं तर आपलं शरीर आपली आत्मा सोडेल. अरे ती काय गर्लफ्रेंड आहे का सोडायला? आज संध्याकाळी 6 वाजता माझ्या घरी आपण हा प्रयोग करणार आहोत. अरे पण चला. तर आपण खेळायला सुरुवात करायची? हे अजून वेळ गेली नाहीये, आपण थांबूया इकडे यार. हीच तर खरी वेळ आहे हिंमत दाखवायची. ज्या आत्म्याला आपण बोलू, आपण तिला आपलं भविष्य सुद्धा विचारू शकतो. हिंमत मित्रा, आत्मा आहे ती. कोणत्या पोरीला प्रपोज नाही करत आहे. भविष्य विचारण्याच्या नादामध्ये आयुष्य नको संपायला आपलं. तसं काहीच नाही होणार. या खेळाचे काही नियम आहेत. ए भिंचूत, तू असं का बोलतोयस? मी फील करतोय. ही तर आपली गाण फाटले आणि हा फील करतोय. हे बघा, हा कॉइन आहे. आपण तिघांनी सुद्धा आपलं बोट याच्यावर ठेवायचं आणि आत्माला बोलवायचं. आणि महत्वाचं आता काय राहिलंय? जोपर्यंत आत्मा स्वतःहून जात नाही, तोपर्यंत आपण तिघांनी सुद्धा या कॉइन वरून बोट नाही काढायचं. आणि समजा बोट काढलं तर? तुझा खेळ इथेच संपला. म्हणजे मी घरी जाऊ शकतो ना? तुझी आत्मा तुझा शरीर सोडेल. ए लवड्या, किती सहज बोलतोयस रे तू. शांत बस, वेळ झाली, खेळायला सुरुवात करूया. गाण लागली. अरे याला काय आलं आणि उठ.
आई तू? अरे नालायका, घरात कोणी नसताना असले धंदे करतोयस? भूताला बोलवायचंय, थांब तुझं भूतच काढते आता. भूताला बोलवायचं. अरे मस्करी करतो आई, मस्करी करतोय. ही मस्करी होती. अरे आमचा जीव गेला होता यार. काकू चाडू दे. तू जास्त बघताय काय? आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा रे. मराठी सिने प्रोडक्शनला सबस्क्राईब करा.